नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रात रविवारी दोन तरुण बुडाले होते. त्यातील रोशन गावडेचा मृतदेह रविवारी 5:30 वाजता वसईच्या भुईगाव समुद्र किनारी मिळाला होता. आज सकाळी 8 च्या दरम्यान सौरभ पाल याचाही मृतदेह सापडला आहे. काल रविवारी वीकेंड मनवण्यासाठी नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा येथील श्रीरामनगर या ठिकाणी राहणारे 4 तरुण हे दुपारी 2 च्या सुमारास कळंबच्या समुद्र किनारी आले होते. दुपारी 3 च्या सुमारास त्यातील 2 तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील रोशन गावडे आणि सौरभ पाल हे 23 वर्षाचे तरुण बुडाले होते, तर विकास सहाणी आणि रमेश मोरे हे पाण्यात न उतरल्याने ते वाचले होते. रोशनचा मृतदेह काल 5:30 वाजता वसईच्या भुईगाव समुद्र किनारी मिळाला होता, तर सौरभचा मृतदेह काल सापडला नव्हता. काल उशिरा सायंकाळपर्यंत वसई पोलीस आणि वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी सौरभचा मृतदेह शोधत होते. आज सकाळी 8 च्या दरम्यान सौरभचा मृतदेह वसईच्या भुईगाव समुद्र किनारी सापडला आहे.